नमस्कार सर्वांना, आज आपण शेपूची भाजी करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, लसूण घेतले बारीक ठिचून, तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून, मुगाची डाळ घेतली भिजवून, जिरे घेतलेत थोडे। ही शेपूची भाजी एक पेंडी होती, ते चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कढईत आता तेल गरम करून घेतलेले आहे। जिरे टाकूया यामध्ये, लसूण टाकूया, हे चांगलं फ्राय करू, लसूण जिरे हिरवी मिरची टाकूया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कांदा पण यात तुम्ही टाकू शकता एक बारीक चिरून, तुम्हाला आवडत असेल तर। ही मिरची पण चांगली फ्राय करून घ्यायची तेलामध्ये। मिरची लसूण आता फ्राय झालेलं आहे चांगलं। आता यात आपण भाजी टाकूया। मुगाची डाळ टाकूया, मिक्स करूया चांगलं। भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे। मीठ टाकूया आता कमी पुरतं। मिक्स करूया चांगलं। ही भाजी आता आपण 10-15 मिनटं शिजवून घेऊया चांगली। तरी ही शेपूची भाजी आता शिजवून तयार झालेली आहे। ही शिजवायला मला 10-15 मिनटं लागलेली आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा।